नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा ऑनलाईन मॅथ क्लबमध्ये स्वागत आहे. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत्या 5 फेब्रुवारी 2018 झालेल्या ग्रुप डी संच डीचं पेपराचं स्पष्टीकरण आपण इथे बघणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आपण विषय प्रथम भाषा या घटकातील 1 ते 25 पर्यंतच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण इथे बघणार आहोत मित्रांनो. आणि गणित विषयाचं स्पष्टीकरण म्हणजे 26 ते 75 पर्यंतच्या पूर्ण गणित प्रश्नांचं स्पष्टीकरण आपल्याला मिळवून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अगदी खाली एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकचा वापर करून आपण गणिताचे संपूर्ण 26 ते 75 प्रश्न सहजपणे पाहू शकता मित्रांनो. चला तर मग मित्रांनो, आपण मराठी विषयाचे काही प्रश्न बघूयात जे 25 प्रश्न आपल्याला या डी ग्रुपमध्ये विचारलेले होते. आणि हेच प्रश्न बाकीच्या ABCD ग्रुपमध्ये म्हणजे एसुद्धा बीमध्ये आणि सीमध्ये आणि डीमध्ये सुद्धा हेच प्रश्न विचारले गेलेले होते मित्रांनो 25. परंतु त्या प्रश्नांच्या क्रमांक या ABCD पॅटर्नच्या संचानुसार वेगवेगळा क्रमांक असतो, परंतु तेच प्रश्न वेगवेगळ्या क्रमांकाला असतात मित्रांनो. म्हणून आपण ग्रुप डी या संचाचं स्पष्टीकरण इथे बघणार आहोत मित्रांनो. आपण विभाग 1 प्रथम भाषा यामध्ये पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. पुढीलपैकी निश्चितपणे एक वचने नाम असलेला पर्याय ओळखा. इथे 4 पर्याय दिलेले आहेत, नशीब, गुलाब, जबाब आणि हिशोब. यापैकी निश्चितपणे एक वचनी नाम असणार आहे मित्रांनो हिशेब, म्हणजेच याचा पर्याय क्रमांक 4 येणार आहे मित्रांनो. कारण हिशेब हा एक वचनी शब्द आहे मित्रांनो, याच्या अनेक वचन वेगळ्या शब्दाच्या स्वरूपात मांडता येतं. परंतु नशीब आणि अनेक नशीब एकच असतं, गुलाब आणि अनेक एकच गुलाब आणि अनेक गुलाब म्हणता येईल, जबाब आणि अनेक जबाब. परंतु हिशेब हा एक वचनीच शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 इथे प्रश्न क्रमांक 1 आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. पुढील वाक्याचा काळ ओळखा. एक वाक्य दिलेलं आहे, बघा वाक्य वाचून घेऊया. आपण चमचमणाऱ्या चांदण्याची शोभा पाहायला जाऊ या शब्दावरून आपल्याला काळ लक्षात येईल मित्रांनो. जाऊ म्हणजेच जाण्याची प्रोसिजर किंवा जाण्याची क्रिया ही काही वेळानंतर होणार आहे, त्याच्यामुळे ही भविष्यकाळात ही क्रिया केली जाणार आहे. म्हणून या वाक्याचा काळ या क्रियापदावरून आपल्याला लक्षात येतं मित्रांनो की भविष्यकाळ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न तिसरा बघूया. अशुद्ध पर्यायाचा किंवा अशुद्ध शब्दाचा पर्याय कोणता, इथे प्रश्न विचारलेला आहे. अशुद्ध पर्याय आपल्याला शोधत असताना बघा, पहिला प्रश्न आपण बघूया अरण्यलिपी. अरण्यलिपीमध्ये जर विचार केला तर सर्वात शेवटची विलांटी दीर्घ असते आणि ती बरोबर आहे. म्हणून जर शेवटची दीर्घ असेल तर आधीची रस्व पाहिजे, ती सुद्धा दिलेली आहे. आणि अरण्यमध्ये बाणाचाच न यूज केला जातो मित्रांनो, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर उद्यमशील सुद्धा बरोबर आहे. प्रश्न म्हणजे पर्याय क्रमांक 3 जर आपण बघितलं निश्चित, तर निश्चितमध्ये आपण विचार केला तर बघा, पहिली विलांटी बरोबर रस्व पाहिजे, ती बरोबर आहे. त्यानंतर प पण बरोबर ची आणि तचा विचार केला तर सर्वात शेवटी काणा मात्र विलांटी कुठलंही स्वरचिन्ह लागलेलं नाही आहे. त्याच्यामुळे जर एखाद्या शब्दाच्या शेवटच्या शब्दाला किंवा शेवटच्या अक्षराला जर स्वरचिन्ह लागलेलं नसेल तर त्याच्या आधी येणाऱ्या शब्दाला शब्दाचा उकार किंवा विलांटी असेल मित्रांनो ती दीर्घ असायला पाहिजे. आणि इथे तला काना मात्र काहीच लागून नाही आहे, म्हणजेच इथे चीच विलांटी ही दीर्घ असायला पाहिजे होती, परंतु रस्व आहे म्हणजेच ही हा अशुद्ध शब्द आहे असं म्हणता येईल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे 3 उत्तर असणार. त्यानंतर प्रश्न चौथा बघूया. पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी नाम असलेला पर्याय कोणता. पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी नाम ओळखण्यासाठी आपल्याला स्त्रीलिंगी नाम ओळखण्यासाठी ती लावून आपण तो नाव उच्चार करू शकतो. आणि पुल्लिंगी नाव शब्द म्हणजे ओळखायचं आहे तर आपण त्याला तो हा लावून सहजपणे ओळखू शकतो. जसं आपण वेड म्हणणार मित्रांनो, तर तो वेड कधीच होत नाही, त्याला आपण ती वेड म्हणतो, म्हणजे हा स्त्रीलिंगी नाम आहे. त्यानंतर ढेकर म्हटलं, ढेकर तर आपल्याला ती ढेकर आपण म्हणतो. त्यानंतर बाग, बाग झाल्यानंतर म्हणजे बागला आपण ती बाग म्हणणार, तो बाग कधीच होत नाही, ती बाग. म्हणजे वेड, ढेकर आणि बाग हे तिन्ही शब्द पुल्लिंगी शब्द आहेत, स्त्रीलिंगी शब्द आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे हिरा हा शब्द तो हिरा असं होतो आहे, म्हणजेच निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल की पर्याय क्रमांक 4 हिरा शब्द फक्त पुल्लिंगी नाम आहे. त्यानंतर आपण प्रश्न 5 बघूया. अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा रिकामी जागा वरील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता बघा मित्रांनो, अचानक आलेल्या टोळधाडींचा पिकांचा, टोळधाडी म्हणजेच काय मित्रांनो,
टोळधाड म्हणजे या पिकावर लागणारा एक प्रकारचा कीड आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळे अचानक जर एखाद्या पिकांना रोग जर किंवा कीड लागली तर त्या पिकाचा श्रीगणेशा होत नाही. श्रीगणेशा होणे म्हणजे सुरुवात होणे, निगराणी करणे म्हणजेच त्याची निगा राखणे किंवा त्याचे म्हणजे रक्षण करणं, बंदोबस्त करणे म्हणजेच त्याच्यावर पाडत ठेवणं आणि फण्णा उडवणं म्हणजेच नुकसान करणं म्हणजेच पर्याय क्रमांक 4. इथं आपल्याला पाचव्या पर्यायाचं म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर म्हणता येईल की अचानक आलेल्या तोडधाडीने पिकांचा फण्णा उडवला म्हणजेच पिकांचा नुकसान झाला असं म्हणता येईल मित्रांनो, म्हणजे पर्याय क्रमांक 4. आणि आता आपण सहावा प्रश्न बघूया मित्रांनो. चौकटीतील अक्षरे जुडवून तयार होणाऱ्या मणीतील डावीकडून सातवे अक्षर कोणते? तर सर्वप्रथम आपण डावीकडून सातवे अक्षर काढण्यासाठी हे जे अक्षरं दिलेले आहेत त्यांचा वापर करून आपण एक अर्थपूर्ण म्हण तयार करूयात. तर बघा यापासून एक अर्थपूर्ण तयार होणारी म्हण अशी असेल मित्रांनो, अडे इथं दिसतोय तडे, तर तडे तडे राखील राखील तो पाणी चाखील. बघा ही अर्थपूर्ण म्हण तयार झालेली आहे, तडे राखील तो पाणी चाखील अशा पद्धतीची एक म्हण तयार झालेली आहे. परंतु आपल्याला पुस्तकामध्ये तडे राखे राखी तो पाणी चाखी असं दिलेलं आहे मित्रांनो, परंतु राखी किंवा राखील याचा अर्थ एकच होतो म्हणजे तडे राखील तो पाणी चाखील अशा पद्धतीचे आपण अर्थपूर्ण म्हण तयार करून घेतलेले आहे. आपल्याला डावीकडून सातवे अक्षर हवे आहे मित्रांनो, आणि डावीकडून सातवे अक्षर जर आपण घेतले तर डावीकडून इकडून तडेकडून सुरुवात होणार. तसं सातवे अक्षर शोधण्यासाठी आपण यांना नंबर दिले तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे सातव्या नंबरचं येणार मित्रांनो पा, म्हणजेच प्रश्न क्रमांक 6 उत्तर येणार 1. त्यानंतर बघा मित्रांनो, सातवा प्रश्न 7 ते 8 साठी 7 ते 9 साठी सूचना आहे मित्रांनो की पुढे सुसंगत परिच्छेदाची 3 वाक्य दिलेली आहेत, म्हणजे 3 वाक्यांमधून एक परिच्छेद तयार होणार. परिच्छेदाची वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय निवडा. बघा सर्वप्रथम अशा प्रश्नांची किंवा सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करत असताना लक्षात घ्यावं मित्रांनो की आपल्या विद्यार्थ्यांना पण सांगावं की हे सुसंगत वाक्याचे तिन्ही प्रश्न सर्वप्रथम आपल्या प्रश्नपत्रिकेत लक्षात घेऊन टाकावे किंवा टिकमार करावेत आणि त्यानंतरच आपल्या उत्तरपत्रिकेत नोट करावे मित्रांनो. कारण अशा प्रश्नांमध्ये आपण पहिल्या प्रश्नाचं म्हणजे प्रश्न क्रमांक 7 उत्तर नोट करून घेतलं की त्याच्यासर संबंध आपला जर 8व्या प्रश्नाशी किंवा 9व्या प्रश्नाशी झाला नाही तर आपले ते प्रश्न चुकीचे ठरू शकतात. आणि हे तिन्ही प्रश्न म्हणजे 7 पासून ते 9 पर्यंतचे तिन्ही प्रश्न हे तिन्ही प्रश्न एकमेकांवर आधारित असतील आहे आणि त्याच्यामुळे आपण सर्वप्रथम हे तिन्ही प्रश्न योग्य पर्याय टिक करून आपण ते पडताळून बघूयात आणि त्यानंतरच उत्तरपत्रिकेत ते उत्तर नोंद करावे मित्रांनो. तर बघा सर्वप्रथम 7वा प्रश्न बघूया. दुष्काळी प्रवेश रिकामी जगा हिरवाईने नटला, म्हणजेच दुष्काळी प्रदेश होता मित्रांनो, तो दुष्काळी प्रदेश उन्हामुळे हिरवाईने नटला, पावसामुळे हिरवाईने नटला, महागाईमुळे हिरवाईने नटला की नापिकीमुळे हिरवाईने नटला. आता बघा समजा आपण 7व्या प्रश्नाचं उत्तर आपण म्हणजे ठरवलं नाही तर आपण 8वा प्रश्न वाचलं तर 8वा प्रश्न असा आहे की सर्व रिकामी जागा दुथडी भरून वाहू लागले, नदी नाले वाहू लागले, डबकी वाहू लागली, तलाव वाहू लागले, दुथडी भरून वाहू लागले की धरणे दुथडी भरून वाहू लागले. बघा मित्रांनो इथे जर विचार केला आपण तर डबकी तलाव आणि धरणे कधीच त्यातलं पाणी वाहत नाही मित्रांनो. यातील पाणी जर आपण लक्षात घेतलं तर हे एकाच ठिकाणी थांबलेलं असतं आणि दुथडी म्हटलं तर दोन्ही किनारे दोन्ही थडी म्हणजे दोन्ही काठावर भरून वाहणारे जर ठिकाण असेल किंवा घटक असतील ते म्हणजे नदी नाले, म्हणजेच असं म्हणता येईल की सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे 8 उत्तर असणार. आणि नदी नाले दुथडी केव्हा वाहतील? जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतील, म्हणजेच इथं म्हणता येईल की 7व्या प्रश्नामध्ये दुष्काळी प्रदेश पावसाळ्यामुळे हिरवाईने नटला म्हणजे 7व्याचा प्रश्न म्हणजे प्रश्नाचं उत्तर असणार 2 आणि 8व्याचं उत्तर असणार 3 मित्रांनो. आणि त्यानंतर आपण 9वा प्रश्न बघूया. याच वाक्यातील सुसंगत वाक्यातील तो वाक्य असणार आहे की 9वा प्रश्न निसर्गाच्या कृपेने बळीराजा रिकामी जागा आहे तर बळीराजा हा सुखावेल मित्रांनो, म्हणजे इथे पर्याय क्रमांक 3 9व्याचं उत्तर असणार मित्रांनो. त्यानंतर आपण 10वा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही? पहिला आहे यूजर, दुसरा आहे प्रिंट, तिसरा आहे न्यूजपेपर आणि चौथा आहे मित्रांनो नेटवर्क.
आता बघा इथे आपण जर विचार केला मित्रांनो, तर युजर हा संगणकाशी संबंधित असलेला शब्द आहे, कारण युजर नेम असं आपल्याला विविध ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड विचारला जातो. म्हणजे युजर हा कम्प्युटरशी किंवा संगणकाशी संबंधित असलेला एक महत्त्वपूर्ण शब्द आहे. प्रिंटसुद्धा संगणकाशी संबंधित असलेला शब्द आहे. आणि नेटवर्क म्हणजेच इंटरनेट वगैरे आपण जे म्हणतो ते सुद्धा संगणकाशी संबंधित असलेले म्हणजे शब्द आहेत. आणि न्यूजपेपर हा संगणकाशी संबंधित असलेला शब्द नाही आहे आणि हा आपल्याला दररोज सकाळी आपल्या घरी दैनिक स्वरूपात मिळत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा संगणकाशी संबंधित नसलेला शब्द आहे. त्यानंतर 11वा प्रश्न बघूया. गटात न बसणारा शब्द ओळखा. आणि गटात न बसणारा शब्द ओळखण्यासाठी इथे 4 पर्याय दिलेले आहेत. तुरंग, अश्व आणि वारू आणि कुंजर. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतो मित्रांनो, कारण कुंजर म्हणजे होतो हत्ती आणि अश्व, तुरंग आणि वारू या तिघांचा अर्थ होतो मित्रांनो घोडा. परंतु कुंजर म्हणजे होतो हत्ती, म्हणून गटात न बसणारा शब्द असणार कुंजर. त्यानंतर 12वा प्रश्न. शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. आणि शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होणार मित्रांनो बक्षीस, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे 12चं उत्तर असणार. त्यानंतर बघा 13व्याचं उत्तर बघूया. खालीलपैकी आलंकारिक शब्द व त्याचा अर्थ असलेली अयोग्य जोडी निवडा. आपल्याला अयोग्य जोडी इथे निवडावयाची आहे. आणि अयोग्य जोडी निवडत असताना सर्वप्रथम आपण पहिला पर्याय वाचून घेऊया. की तर पहिला पर्याय आपण बघूयात, सूर्यवंशी म्हणजेच लवकर झोपेतून उठणारा. बघा मित्रांनो इथं उलट दिलेलं आहे, हीच अयोग्य जोडी आपल्याला म्हणता येईल. सूर्यवंशी म्हणजे होतो मित्रांनो उशिरा उठणारा, परंतु इथे दिलेल्या लवकर झोपेतून उठणारा. आणि म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे चुकीची जोडी दिलेली आहे. आणि म्हणून सूर्यवंशी म्हणजेच होतो उशिरा उठणारा, इथे लवकर झोपेतून उठणारा दिलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अयोग्य जोडीचं उत्तर होणार मित्रांनो. लंकेची पार्वती म्हणजे अंगावर दागिने असलेली स्त्री बरोबर आहे. त्यातला आतला गाठीचा म्हणजेच सगळं मनात ठेवणारा तो सुद्धा बरोबर आहे. आणि सांगकाम्या म्हणजेच स्वतःच्या मनाने काहीही न करणारा, त्याला जेवढं सांगितलं तेवढंच तो काम करतो, त्याला आपण सांगकाम्या म्हणतो मित्रांनो. म्हणजेच 13व्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपण 14वा प्रश्न बघूया. दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा यासाठी योग्य शब्द पर्याय यातून निवडा. आणि त्याचा पर्याय असणारे मित्रांनो संगम, कारण दोन नद्या ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणाला संगम असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 हे 14चं उत्तर असणार. त्यानंतर आपण 15वा प्रश्न बघूया मित्रांनो. खालील समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो हे पर्याय येतो निवडा. मांदी याडी कोणासाठी वापरलं जातं, म्हणजेच कोणाचं समूहदर्शक शब्द आहे. तर आपल्याला सहजपणे लक्षात येईल की भक्ताची मांदी याडी होती मित्रांनो. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार, कारण धान्यांची रा सैनिकांच्या सैनिकांची टोळी किंवा दल आपल्याला तुकडीसुद्धा म्हणता येतं. आणि अशा पद्धतीने भक्तांची मांदी याडी होतं मित्रांनो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे 15चं उत्तर असणार. त्यानंतर 16व्याचं उत्तर आहे. पुढीलपैकी पिलूदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा. त्यासाठी पहिला जर आपण बघितलं गाय वासरू, अगदी बरोबर आहे, आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे. गायचा पिल्लाला वासरू म्हणतात, हरणीच्या पिल्लाला शावक म्हणतात आणि सुद्धा पाडससुद्धा म्हणतात मित्रांनो. म्हणजेच ही सुद्धा जोडी बरोबर आहे. त्यानंतर वाघाचा बछडा हा सुद्धा बरोबर दिलेला आहे. मेंढीचं करडू हे चुकीचं आहे मित्रांनो, कारण मेंढीचं पिल्लाला करडू म्हणत नाही तर कोकरू म्हणतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात आणि करडू हे बकरीच्या पिल्लाला म्हणतात. म्हणजे 16व्याचं उत्तर येणार 4. त्यानंतर 17वा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढीलपैकी कोणत्या पर्यायी अक्षरे पर्यायातील अक्षरे योग्य क्रमाने जुडवली असता वीज या अर्थाचा शब्द तयार होईल. वीज याचा अर्थ असा होतो सौदामिनी, म्हणून सौदामिनी या शब्दाचा अर्थ किंवा शब्द जुडवले तर अक्षरे जुडवल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 2 तो शब्द मिळतो मित्रांनो. म्हणून वीज या शब्दाचा समानार्थी शब्द होणार मित्रांनो सौदामिनी. आणि सौदामिनी हे अक्षरे जुडवल्यानंतर आपल्याला सहजपणे मिळतो. त्यानंतर 18वा प्रश्न बघूया. माझ्या भावाला कारल्यांचा भाव जास्तच वाटला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायामधून ओळखा. अधोरेखित केलेला शब्द आहे भाव. आणि या ठिकाणी कारल्याचा भाव जास्त वाटला हा शब्द दराशी म्हणजेच त्याच्या किमतीशी संबंधून आलेला शब्द आहे. म्हणून आपण म्हणता येईल की भाव या शब्दाचा अर्थ इथे दर होणार. दर म्हणजेच त्याची किंमत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे 18चं उत्तर असणार.
त्यानंतर आपण 19 ते 21 साठी सूचना आहे. पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य क्रमांक निवडा. सर्वप्रथम आपण इथे उतारा वाचून घेऊया. उन्ने उतरणीला लागली, पक्षी घराकडे परतू लागले, झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती. त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले की एक आगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे, तेव्हा अगोदर ते तर बिचकले. मग तो पाहुणा बोलतो का हे बघायला हळूहळू त्याच्या भोवती घिरक्या घातल्या, किरबिलाट केला, पण चेंडू कसला वस्ताद, तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही. त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपल्याला निरुपद्रवी समजून कुणीही त्रास देणार नाही. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हा छोटासा उतारा दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे, पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती आहे. बघा मित्रांनो, पहिल्याच वाक्यामध्ये दिलेलं आहे की उन्ने उतरणीला लागली. उन्ने उतरणीला लागली म्हणजेच पक्षी घराकडे परतू लागली, आणि पक्षी घराकडे म्हणजे घरट्याकडे केव्हा येतात हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. ते पक्षी घराकडे सकाळी येत नाही, दुपारीसुद्धा येत नाही, रात्री येत नाही, तर ते संध्याकाळी येतात. कारण उन्हे उतरण्याची वेळ जी असते ती दुपारी 2 नंतरच्या कालावधीला म्हटलं जातं, आणि दुपारच्या 2 नंतरच्या कालावधी म्हणजे जर आपण विचारात घेतलं तर सायंकाळी जवळपास 5 ते 6 दरम्यानचा हा कालावधी असतो जेव्हा पक्षी घरी परत येतात, म्हणजे संध्याकाळचा तो कालावधी होता. मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 हे 19 उत्तर असणार. त्यानंतर 20वा प्रश्न, की आगंतुक पाहुणा कोण आहे. आगंतुक पाहुणा म्हणजे अचानक आलेला जो पाहुणा आहे तो पाहुणा कोण आहे. तर पहिला पर्याय आहे चेंडू, दुसरा पर्याय आहे दुसरा पक्षी, तिसरा घरटे की निरुपद्रवी प्राणी. बघा इथे वाक्यामध्ये किंवा उतारामध्ये दिलेला सुद्धा आहे मित्रांनो, पण चेंडू कसला वस्ताद, तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही, म्हणजेच तो आगंतुक जो पाहुणा आहे तो पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून चेंडू आहे मित्रांनो, जो तिथे बसून आहे. त्यानंतर 21वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दांचा समानार्थी शब्द उतारात आलेला नाही. बघा या ठिकाणी उतारात न आलेल्या शब्दाचा अर्थ आपल्याला शोधावायचा आहे. पहिला आहे अतिथी, आणि अतिथी शब्दासाठी शब्द आलेला आहे मित्रांनो आगंतुक पाहुणा. त्यानंतर द्विज म्हणजे होतो मित्रांनो पक्षी, कारण पक्षाला द्विज असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा पर्याय आपण जर बघितलं तर त्रासदायक म्हणजे त्रास देणारा, परंतु उतारायचं आपण जर निरीक्षण केलं किंवा पुन्हा वाचन केलं तर आपल्याला बघा इथे निरुपद्रवी हा शब्द दिसतो, पण निरुपद्रवी म्हणजेच उपद्रव न करणारा, जो त्रास देत नाही असं त्याचा अर्थ होतो. परंतु इथे त्रासदायक आपल्याला दिलेला आहे, म्हणजेच त्रासदायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उतारत आलेला आहे, परंतु समानार्थी शब्द उतारत आलेला नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर म्हणता येईल. आणि आराम या शब्दाचा म्हणजे समानार्थी शब्द इथे उतारत आलेला आहे तो म्हणजे विश्रांती. विश्रांती हा शब्द आरामाचा समानार्थी शब्द आहे, म्हणजेच समानार्थी शब्द न आलेला शब्द म्हटलं तर त्रासदायक म्हणजे 21वा पर्याय येणार मित्रांनो 3. त्यानंतर आपण 22वा प्रश्न बघूया. 22 ते 24 साठी सूचना आहे, पुढील बातमी काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय स्मारकांमध्ये प्लास्टिक बंदी असं जाहिराताची जी बातमी दिलेली आहे त्या बातमीची शीर्षक आहे मित्रांनो, बातमीची हेडिंग दिलेली आहे आणि ही बातमी नवी दिल्ली इथली आहे. नवी दिल्ली स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळांवर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्त साधून ही घोषणा केली. सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह उपहारगृहांची सुविधा पुरविण्याचे निर्देशही त्यांनी केले. त्यासाठी पहिला प्रश्न आहे, प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे. बघा इथे मोहीम दिलेला आहे, मोहिमेचा भाग म्हणून कोणती मोहीम आहे, स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक. म्हणून स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक आपल्याला पर्याय क्रमांक 2 दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे 22 उत्तर असणार. त्यानंतर आपण 23वा प्रश्नाचं उत्तर शोधूया, की मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. बघा सर्वात शेवटी दिलेले आहे की सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृहे व उपहारगृहांची सुविधा पुरविण्याचे निर्देश दिलेले आहे. आणि
इथे अ मध्ये स्वच्छतागृह, ब मध्ये उपहारगृह आणि प्लास्टिक वस्तू अशा तीन पर्याय इथे दिले, म्हणजे तीन ऑप्शन दिलेले आहेत आणि या तिन्ही पर्याय आपल्याला इथे निवडावायचे आहेत मित्रांनो. फक्त ब, फक्त ब विचारात घेतलं तर फक्त ब इथे आपल्याला म्हणजे उपहारगृहच इथे देण्याचे किंवा पुरविण्याचे निर्देश दिलेले नाही, सोबत स्वच्छतागृहसुद्धा आहे, म्हणजे अ आणि ब हे दोन्हीसुद्धा पुरविण्याचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले होते. आणि अ व ब म्हटलं तर पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर असणार 23 व्याचं मित्रांनो. त्यानंतर आपण 24वा प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली? मोहिमेची घोषणा 2 ऑक्टोबरला केली, कारण 2 ऑक्टोबरच्या म्हणजे महात्मा गांधीजी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा करण्यात आली होती, म्हणजेच 2 ऑक्टोबरच्या दिवशी ही घोषणा करण्यात आली मित्रांनो. त्यानंतर 25वा प्रश्न बघूया. पुढील वाक्यातील विशेषणांची संख्या किती? बघा मित्रांनो, पुढील वाक्यात आपल्याला एकूण विशेषणांची संख्या शोधावायची आहे आणि इथे आपण जर लक्षात घेतलं तर बघा, 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानांची होडी देखील छान चालली होती. या ठिकाणी एकूण आपल्याला विशेषणांची संख्या शोधावायची आहे आणि विशेषणांची संख्या किती आहे ते शोधण्यासाठी आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं तर 11व्या हा एक विशेषण आहे, होडीला बांधलेली 12वी हा एक सुद्धा विशेषण आहे, सामानाची होडी देखील छान हा सुद्धा विशेषण आहे, चालली होती, म्हणजेच आपल्याला इथे एकूण 3 विशेषणे मिळतात मित्रांनो. आणि 3चा पर्याय आहे क्रमांक 1, म्हणून आपण 25ला 1 क्रमांक निवडता येईल. त्यानंतर अशा पद्धतीने आपले पूर्ण 25च्या 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण इथे बघितलेलं आहे मित्रांनो. म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषेतील 1 ते 25 प्रश्नांचं संपूर्ण मराठी प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण बघितलेलं आहे. उरलेल्या 26 ते 75 पर्यंतच्या संपूर्ण गणित प्रश्नांची स्पष्टीकरणं जर आपल्याला बघायची असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. त्या लिंकचा वापर करून आपण सहजपणे ते 26 ते 75 पर्यंतचे प्रश्न सहज सोप्या पद्धतीने पाहू शकता. तर मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा, आपण सर्वांनी ऑनलाईन मॅथ ही चॅनल सबस्क्राईब करावी, जेणेकरून आपल्याला पुढे होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षांमध्ये, नवोदय परीक्षांमध्ये किंवा विविध कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये सहज सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण देण्याचा एक प्रयत्न आपल्याला केला जाईल मित्रांनो. आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मित्रांनो.